काल आपण पाहिलं विशेषण. विशेषणाचे विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देऊन नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. विशेषणाचे आपण आधी दोन प्रकार पाहिले होते त्याच्या ठिकाणावरून, अधिविशेषण विधिविशेषण. त्यानंतर आपण विशेषणाचे एकूण 8 प्रकार पाहिले. गुणविशेषण, संख्याविशेषण, सार्वनामिक विशेषण, नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण, अव्ययसाधित विशेषण, परिणामवाचक विशेषण आणि समास घटित विशेषण. मग प्रत्येक वाक्यात एकच विशेषण असते असा आपला गैरसमज असतो. पण पाहता एकाच वाक्यात अनेक विशेषण सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ हा शूररामाने सुंदर सीतेला सुंदर सीतेला ओवळले. किंवा शूररामाने वाईट रावणाला काटेरी बाणाने मारले. आता हे दोन वाक्य आहे. आता या रामाबद्दल विशेष माहिती देणारा हा शिवशब्द विशेषण झाला, सीतेबद्दल माहिती देणारा हा सुंदर शब्द हा विशेषण झाला. म्हणजे एका वाक्यात एकच विशेषण असते असं नाही, तर एकापेक्षा जास्त विशेषण असू शकतात. ते किती असू शकतात? आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की नामाबद्दल विशेष माहिती देणारा एकाही शब्द म्हणजे विशेषण होईल. मग या वाक्यात घेतला आपण राम, हा रावण हे नाम आहे आणि बाण हे काय नाम आहे. मग या रामाबद्दल विशेष माहिती काय? शूर. नामाबद्दल विशेष माहिती देणारा हा शूर शब्द विशेषण होईल. हा रावण हे नाम आहे, या रावणाबद्दल कसा रावण वाईट. मग रावणाबद्दल वाईट हा जो शब्द आहे हाही काय येणार आहे? विशेषण येणार आहे. तर बाणाबद्दल हे जे काटेरी शब्द आहे हा सुद्धा त्याचं काय येणार आहे? विशेषण आहे. म्हणजे एकाच वाक्यात एक विशेषण असते असं नाही, एकापेक्षा जास्तही विशेषण असू शकतात. पहा मित्र, आता हे झालं विशेषणाचा विषय. आता आपण आज पाहणार आहोत धातू. धातू म्हणजे काय? आपण धातू पाहणार आहोत, कर्ता पाहणार आणि त्यानंतर कर्म पाहणार. आता धातू म्हणजे काय? मूळ क्रियादर्शी शब्दाला मूळ क्रियादर्शी शब्दाला धातू असे म्हणतात. मग आता पहा धातू कसे, मूळ क्रियादर्शी शब्दाला धातू म्हणतात, क्रियावाचक मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. पाहता हा धातू जो विषय आहे हा विकारी आहे. काय? विकारी. विकारी म्हणजे बदलणारा. पाहता पहिल्यांदा धातू म्हणजे काय, तर आपण प्रत्येक वाक्यात एक क्रियादर्शी शब्द म्हणत असतो, पण तो क्रियादर्शी शब्द हा क्रियापदासोबत असतो. पण त्या क्रियापदातून तो शब्द जर बाहेर काढला ना तर तो मूळ शब्द म्हणजे धातू. उदाहरणार्थ पाहता आपण तुम्ही घडून आले किंवा तुम्ही बाहेर जाता. पहा मुलं बाहेर जात, राम बाहेर जातो चा जा हा मूळ धातू आहे. राम अभ्यास करतो, राम अभ्यास करतो हे याला कर हा मूळ धातू आहे. पहा राम जोरात पडला चा पडलातला हा पड हा मूळ धातू आहे. भूषण जोरात धावतो चा धाव हा मूळ धातू आहे. कोणता? धाव. त्यानंतर भूषण खुर्चीवर बसला चा बसला पैकी बस हा मूळ धातू आहे. म्हणजे एक जागा ठेवा मित्र हो, प्रत्येक वाक्यात एक क्रियापद असते आणि त्या क्रियापदामध्ये एक मूळ धातू असतो. काय असतो? मूळ धातू. मग मूळ क्रियादर्शी शब्दाला धातू असे म्हणतात. पण आपण प्रत्येक वाक्य बोलतो या प्रत्येक वाक्यामध्ये होता होईपर्यंत एक धातू असतो. समजा आता मी बोलतो चा बोल हा मूळ धातू आहे. हा पंखा फिरतो चा फिर हा मूळ धातू आहे. तुम्ही इथं बसले चा बस हा मूळ धातू आहे. हा फ्रेंड झाल्यानंतर तुम्ही केले चा गे हा मूळ धातू आहे. तुम्ही रस्त्यानं चालता चालतातला चाल हा मूळ धातू आहे. तुम्ही रस्त्यानं पडले चा पड हा मूळ धातू आहे. ऋतिक जोरानं धावतो चा धाव हा मूळ धातू आहे. शंकर खाली पडला चा पड हा मूळ धातू आहे. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये एक मूळ धातू हा असतो. आणि या मूळ धातूलाच मूळ क्रियादर्शी शब्दालाच धातू असे म्हणतात. आणि या धातूला 5 प्रकारे विकार होतो. किती प्रकारे विकार होतो? 5.
विकारी शब्द आहे आणि हे विकार होतात लिंग याच्यानुसार वचन याच्यानुसार पुरुषानुसार बदलते त्यानंतर काळानुसार बदलतो व अर्थानुसार हा बदलत असतो किती नुसार लिंग वचन पुरुष काळ व अर्थ अशा पाच प्रकारचे विकार कोणाला होतात धातूला होतात मग ऐका धातू समजलं मूळ क्रियादर्शी शब्दाला धातू असे म्हणतात मग या धातूचे दोन उपयोग आहेत हे धातू कधी कधी क्रियापद म्हणून येते तर या धातूचा उपयोग कधी कधी धातू साधित याला म्हणतात कृदंत काय म्हणतात त्याला कृदंत असे म्हणून सुद्धा होतो पाहता लक्ष द्या मूळ क्रियादर्शी शब्दाला धातू असे म्हणतात आणि या धातूपासून तयार होणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात मूळ धातूपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद म्हणतात आणि मूळ धातूपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातू साधित म्हणतात मग पाहता लक्ष द्या वाक्य घेतलं राम जोरात बोलतो राम जोरात बोलतो मला एक सांगायचं धातू कोणता धातू काय येणार आहे बोल काय येणार आहे बोल बरोबर आहे हा झाला मूळ धातू मग हा मूळ धातू आहे या मूळ धातूपासून हा तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो का पाहू आपण मग आता मी म्हटलं राम जोरात बोलतो वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का तर झाला ना राम जोरात बोलतो मग या बोल धातूपासून हा जो बोलतो तयार झाला काय तयार झाला बोलतो हा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून याला म्हणतात क्रियापद काय म्हणतात याला क्रियापद लक्ष द्या आता याच बोल धातूपासून हा रमेश बोलताना पडला रमेश बोलताना पडला पहिलं वाक्य काय घेतलं तुम्ही आता आपण या वाक्य या शब्दापर्यंत बोलणं चालू द्यायचा राम जोरात बोलतो वाक्याचा अर्थ पूर्ण झाला हो आता इथं हा इथंच थांबवा कारण की आपल्याला घेणं देणं कोण असेल आहे बोल सोबत मग आता रमेश बोलताना वाक्याचा अर्थ पूर्ण झाला नाही मग बोलताना हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून या बोलताना याला काय म्हणतात धातू साधित काय म्हणता याला धातू साधित म्हणजेच राम जोरात बोलतो या वाक्यात बोल या धातूपासून तयार झालेला बोलतो हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो वाक्याचा अर्थ पूर्ण केला तर धातू सॉरी क्रियापद आणि हा बोल धातू या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून हा काय होणार आहे धातू साधित मग आता पुढचं वाक्य पहा एकनाथ हळूच हसला पा कसा एकनाथ हळूच हसला मग एकनाथ हळूच हसला याच्यातला हसला पैकी हस हा मूळ धातू आहे आणि मूळ धातूपासून तयार झालेला हसला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो का नाही त्या वाक्यापर्यंत शब्द म्हणत राहा सॉरी वाक्य बोलत राहा एकनाथ हळूच हसला याच्यातला हस हा मूळ धातू आहे हस हा मूळ धातू आहे हस पासून काय तयार झाला हसला हा हसला वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून हा क्रियापद आता पहा तो
हसताना तो हसताना खेळतो. एकांदा आहे सरकेन आणि तो काय करते माहित आहे का, तो हसताना खेळतो. आपल्याला थांबायचं कुठे आहे, हस या धातूच्या शब्दापर्यंत. मग मी म्हटलं तो हसताना सांगत पुढे काय खेळतो, खेळतो पडतो धावतो काय. मग तो हसताना हा वाक्याचा हसताना शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे का, तो हसताना नाही झाला, त्याला काहीतरी सोबत लागेल. मग पाहता इथं हस या धातूपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, हा असला गुणक्रियापद आणि हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून. त्यानंतर आता मला हे पुढचं सांगा, तो रडून पडला, तो रडला इतका रडला इतका रडला की तो रडून पडला, तो रडून पडला. म्हणजे मूळ धातू आहे त्याच्याला मूळ धातू आहे रड. मग हा रड हा मूळ धातू मारलेला आहे, मग तो रडून वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का, नाही. तर वाक्याचा अर्थ पूर्ण नाही झाला म्हणून हा रडून हा शब्द काय होणार, धातू साधी. आणि मी म्हणणार तो हळूच रडला. आता बा आता इथं तो हळूच रडला, हा रडला शब्द काय करताय, वाक्याचा अर्थ पूर्ण म्हणून हा रडला काय येणार आहे साहेब. मग आता एक लक्ष द्या, मूळ धातू पासून इथे लिहितो मी, मूळ धातू पासून तयार झालेला शब्द हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद म्हणा, आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातू साधित म्हणा. लक्षात आलं. मग आता बा एकच शब्द कधी क्रियापद असू शकतो, तर एकच शब्द कधी धातू साधित. पाहता मुले, मुले मैदानावर खेळू लागले. आणि दुसरं आहे राम आपण मैदानावर खेळू. आता बा मुले मैदानावर खेळू लागली, मूळ धातू आहे खेळ, बरोबर आहे खेळ. बरं हा इथं आता इथंच लाईन मारायची झालं, मुले मैदानावर खेळू सांगणं पुढे काहीतरी. मग हा खेळू शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण केला का, नाही. म्हणून ठाकूर साहेब काय म्हणणार आहे, तो धातू साधी. म्हणजे मूळ धातू पासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसे तर धातू साधी. आता हा राम आपण मैदानावर खेळू, हा खेळू शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे का, अरे हो ना. राम आपण मैदानावर खेळू तर हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे म्हणून हा क्रियापद. म्हणून मी म्हणत आहोत एक त्याला ठेवा, नाही तर शॉर्टकट असतात याच्या, बोलताना हसताना हसून असे शब्द आले तर समजून घ्या तर धातू साधित आहे, आणि खेळतो बोलतो हसला असे शब्द आले तर त्याला क्रियापद म्हणतात. पण आपण त्याच्यात गेलो का, नाही. मूळ धातूपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद म्हणा, आणि मूळ धातूपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल आणि फक्त अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असेल तर त्याला धातू साधित म्हणतात. आणि एकच शब्द कधी धातू साधित म्हणून येऊ शकतो आणि तो शब्द क्रियापद म्हणूनही येऊ शकतो. क्लिअर झालं. हा मग धातू म्हणजे काय, मूळ क्रियादर्शी शब्दाला धातू म्हणतात, आणि हे धातू हा इतकाही शब्द असून तो लिंग वचन पुरुष काळ व अर्थ यानुसार बदलतो. मग धातू पासून जो शब्द तयार होतो की जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद म्हणतात, आणि जो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला धातू साधित असे म्हणतात. आता मला वाक्यात उपयोग न करता सांगा, धावतो हा शब्द काय आहे, हा धातू आहे त्याच्यातला धातू आहे धाव, हा येणार आहे क्रियापद, क्रियापद. बरं याच धातू साधित काय होणार आहे, धाव त्यांना किंवा धावून पाहिला तो जोरात धावतो, तो धावताना पडला तो धावून आला. लक्षात
चला पुढे, समजा एकांत आहे, चला बसला सा बस, तो खुर्चीवर बसला किंवा बसतो, बरोबर आहे ना, बसला किंवा बसतो हा झाला क्रियापद. तो खुर्चीवर बसताना पडला, हा, तो खुर्चीवर बसून उठला, बसून आला लक्षात, अरे हो का नाही, म्हणजे काय झालं पाहता. आणखी एक घेतो, सांगा एखादा शब्द सांगा. हस, तो जोरात हसतो ठाकूर साहेब, तो पैसा हसता है, तो जोरात हसतो, तो हसताना बोलतो आहे वेळा एखादा, की बोलते का हसतेही समजत नाही, तो हसताना बोलतो किंवा तो हसून बोलतो, तो कसा बोलतो, हसून बोलतो. लक्षात आलं तुमच्या, मग हे शब्द वाक्याचे अर्थ पूर्ण करतात, हे वाक्याचा अर्थ पूर्ण न करून ते अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतात. म्हणजेच मूळ धातूपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद माना, आणि तो जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल, फक्त अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असेल, त्याला धातू साधित. चला आता दुसरं पानाला आपण करता. कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, कर्त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात सब्जेक्ट, कांदा त्याला सब्जेक्ट, आणि दुसरा आहे कर्म. कर्माला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑब्जेक्ट, कांदा त्याला सांगा वर्ड ऑफ ऍक्शन म्हणजे धातू. मग तसाच कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि कर्म म्हणजे ऑब्जेक्ट, नाहीतर कर्म म्हणजे ठाकूर साहेब आपण म्हणतो ऐश्वर्याचे कर्म, ते कर्म नाही. पादा करता, वाक्यातील क्रिया करणारा शब्द म्हणजे करता, क्रिया करणारा शब्द म्हणजे करता, आणि वाक्यातील क्रिया सोसणारा, क्रिया सोसणारा शब्द म्हणजे कर्म. पादा ऍट अ टाइम दोन्ही सांगतो. समजा मी राम आंबा खातो, राम आंबा खातो, या वाक्यात करता कोण आहे, करता, तर जो क्रिया करतो तो करता. मग आंबा सॉरी राम आंब्याला खात आहे का आंबा रामाला खात आहे, जो क्रिया करता तो करता, जो क्रिया करतो तो करता. मग कोण क्रिया करताय, राम, राम आंबा खातो, मग क्रिया करणारा करता, हा राम येणार आहे आपला करता. तर रामाने पाहता केलेली क्रिया कोणावर झाली, आंब्यावर, म्हणजे क्रिया कोण सोसली, बिचारा आंबामध्ये जाऊ दे जीव गेला तर गेला, बरोबर आहे का, क्रिया सोसते कोण, आंबा. मग रामाने केलेली, राम क्रिया करतो म्हणून तो करता, आणि कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर होते तो कर्म, तर आंबा काय होणार आहे होत कर्म. लक्ष देऊन राहिलं तुमच्या, हा. त्यानंतर ताईने राखी बांधली, ताईने राखी बांधली, चला ताईने राखी बांधली, या वाक्यात क्रिया कोण करतो, ताई करते, ताई करते, तर हा ताई येणार आहे करता, ताई येणार आहे करता, तर ताईने केलेली क्रिया कोणावर घडली, पक्की बांधली ना ताईनं, पक्की बांधली, बरोबर आहे ना, तर कर्म कोणावर झालं ठाकूर साहेब, राखीवर, हे राखी काय झाली, कर्म, काय झाली, कर्म, म्हणजे क्रिया करणारा करता तर क्रिया सोसणारा कर्म असतो, क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म असते. त्यानंतर समजा वाक्य आहे काय, माळी बाग काम करतो, हा माळी येणार आहे क्रिया करणारा, हा मालिका झाला करता, तर कर्त्याने केलेली क्रिया कोणावर झाली, बागेवर, बरोबर आहे ना. मग हे बाग काय झालं, बाग काम, हे काय झालं, कर्म, काय झालं, नक्की लक्षात येऊन झालं, म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा शब्द हा करता असतो, तर वाक्यातील क्रिया सोसणारा शब्द हा कर्म असतो. मग लक्ष ठेवा, ह्या इतके सोपे वाक्य तर कधी स्पर्धा परीक्षेत दिसत नाही. मग आता एक लक्ष द्या, वाक्य आहे मला भीती वाटते, मला भीती वाटते, मग आता ह्याच्यातला कर्ता कोण आहे ठाकूर साहेब,
मला हा काय येणार आहे करता हां कर्म कोणता येणार आहे हो भीती आणि काय येणार आहे भीती पण वाटते क्रियापद लक्ष द्या मला भीती वाटते करता कोण मला कर्म कोण भीती आणि वाटते काय क्रियापद हां हे परीक्षेत आलेलं आहे आता लक्ष द्यायचं हे आपल्याला वाटते आपल्याला जर काही वाटते आता हे असं होणार नाही तर आता या वाक्यात क्रिया कोण करतो सांगितल्यास जात नाही मी करतो का भीती करते मी करतो का भीती करते तर आता कर्म सहज ओळखल्या जाते कर्ता ओळखण्याची एक पद्धत आहे का वाक्यातील मूळ धातूला काय म्हणतो मी वाक्यातील मूळ धातूला म्हणजे आपला तो धातू आहे ना तो वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावा आणि त्याला कोण काय ने प्रश्न विचारल्यास वाक्याचा कर्ता मिळतो हे एकच पद्धत पक्की ध्यानात ठेवायची वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावा आणि त्याला कोण काय ने प्रश्न विचारल्यास वाक्याचा कर्ता मिळतो पाहू आपण मग आता इथं पहिलं वाक्य घेऊ आपण राम आम्मा खातो आता क्रिया करणारा करता हे सोपं आहे पण आपण या नियमाला जाऊ नियम काय म्हणते वाक्यातील मूळ धातू हा खात बरोबर आहे ना मग वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावा खाणारा आणि त्याला कोण काय नाही प्रश्न विचारा खाणारा कोण हेच तरी करतात त्यानंतर ताईने राखी बांधली ताईने राखी बांधली वाक्यातील मूळ धातू बांधली मग वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावा आणि त्याला कोण काय नाही प्रश्न विचारा हा काय नारा आहे बांधणारी कोण ताई तर ताई काय आली करता नियमाने त्यानंतर तिसरं वाक्य कोणतं घेतलं होतं आपण माळी बागकाम करतो करणारा कोण माळी कोण माळी मग ध्यानात ठेवा साहेब ते एवढं सोपं येते का तर एक त्यांना ठेवा एक तर सरळ सरळ आहे वाक्य असेल बरोबर आहे पा मला पपई आवडते मला पपई आवडते हे फेमस वाक्यात परीक्षेतले आलेले आहे मग आता पा आता इथं करता सांगणं नेहमी 90% लोक चुकतात त्यांना वाटते करता मीच मला करता टाकतात मला करता टाकतात आणि प्रश्न चुकतो मग आता सोपा प्रश्न असो का कठीण असो आपला एकच नियम त्याला ठेवायचा वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावा आणि त्याला नारा कोणाला पुरुष असेल तर नारा स्त्री असेल तर नारी लावा आणि त्याला कोण व्यक्ती असेल तर कोण आणि वस्तू असेल तर काय बरोबर आहे ना काय नाही प्रश्न विचारा आता वाट हा मूळ धातू आहे मग वाटणारा काय नाही काही सांगले नाही वाटणारी काय भीती आता अरे वाक्यातील मूळ धातू आहे वाट त्याला नारा नारी लागा त्याला कोण काय प्रश्न विचारा वाटणारा कोण आता पहिला प्रश्न विचारा वाटणारा कोण उत्तर येत नाही आणि मला म्हटलं तर आदिवासीच म्हणतो आपण हे म्हणायसारखं का बरोबर आहे ना की ज्यांना मराठी येत नाही मग आता मी म्हणणार वाटणारा कोण आई येत नाही प्रश्नाचं उत्तर आता म्हणणार मी वाटणारी काय भीती झाला करता म्हणजे या वाक्यातला करता काय येणार आहे भीती आणि लोकांना वाटते मला झाला साहेब वाक्यातील करता येणार आहे भीती आता पहा मला पपई आवडते मग आता मूळ धातू अरे ऋतिक डारे विचारलं करता कोण अरे दादा हे आहे ना मला गेला एक मार्क वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावा लावला वाक्यातील मूळ धातू आहे आवड त्याला लावला नारा आवडणारा कोण आवडणारा कोण मला उत्तर बरोबर होते का नाही मग आता प्रश्न बदला अरे उत्तर बरोबर येत नाही तर प्रश्न बदला आता प्रश्न आहे आवडणारी काय पपई झाला पपई काय झाला करता म्हणजे पहा हे असं असते आपल्याला वाटते की करता मला मला आहे पण वाक्यातील करता कोण आहे पपई आणि भीती श्रावणीला थंडी वाजते श्रावणीला पीएसआयला आलेला प्रश्न आहे श्रावणीला थंडी वाजते श्रावणीच्या जागी मी काही लिहू शकतो पण तुमचा तो बरोबर
प्रश्न, श्रावणीला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता ओळखा. मग या वाक्यातील कर्ता ओळखा, तर आता पहा, आता वाज हा मूळ धातू आहे, त्याला पहिल्यांदा नारा नारी लावा, आता हे स्त्री दिसते म्हणून नारी लावा. वाजणारी कोण? ऐका ऐका, वाजणारी कोण? श्रावणीला. होते का उत्तर? नाही, म्हणजे श्रावणी आपल्या डिक्शनरीतून रद्द. आणि आता म्हणा, वाजणारी कोण? थंडी. किंवा वाजणारी काय? थंडी. म्हणजे पा, असे हे प्रश्न येतात, म्हणजे वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावा आणि त्याला कोण काय नाही प्रश्न विचारल्यास वाक्याचा कर्ता ओळखता येते. या तीनही वाक्यामध्ये कर्म नाही, नाही तर म्हणसान थंडीनं कोणावर कर्म क्रिया केली? श्रावणीवर. भीतीनं मलावर आणि पपईनं मलावर नाही होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पुन्हा एक वेळ चला, कर्ता म्हणजे काय? वाक्यातील क्रिया करणारा शब्द म्हणजे कर्ता होय. तर वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते असा सोसणारा शब्द म्हणजे कर्म होय. बरोबर आहे ना. पण आपण एवढ्याच लहान वाक्यावर असाल का? नाही. तर आपण याची व्याख्या करायची, वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावून कोण काही प्रश्न विचारल्यास वाक्याचा कर्ता म्हणतो. आणि कर्म म्हणजे काय? तर कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते तो कर्म. रामने आंबा खाल्ला, रामने केलेली क्रिया कोणावर घडली? आंब्यावर. ताईने राखी बांधली, ताईने केलेली क्रिया कोणावर घडली? हा, माळी बागकाम करतो, माळ्याने केलेली क्रिया कोणावर घडली? बागकामावर. बरोबर आहे ना, बागकामावर. मग हेच, क्रिया करणारा कर्ता, क्रिया सोसणारा कर्म. आणि थोडं किचकट असलं तर काय करायचं? वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावानी कोण काही प्रश्न विचारल्यास वाक्याचा कर्ता मिळतो. असाच कर्ता मिळवायचा, असाच कर्ता मिळवायचा. पाहता आता आपली पुढची शब्द जात आहे ते म्हणजे क्रियापद. कोणती? क्रियापद. मित्रांनो, क्रियापद आता तर काही सध्या होऊ शकत नाही. तर आता मला तुम्ही थोड्या व्याख्या सांगा. आज आपण पहिली व्याख्या कोणती घेतली? धातू. काय म्हणली? धातू. चल भूषण, धातू म्हणजे काय? मूळ क्रियादर्शी शब्दाला धातू असे म्हणतात. त्यानंतर आपण धातू झाल्यानंतर धातूचे किती प्रकार घेतले? दोन, क्रियापद आणि धातू साधे. मूळ धातूपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद म्हणतात, आणि तो शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातू साधित असे म्हणतात. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पुढचा काय हो? सध्या कर्ता. कर्ता म्हणजे काय हो? तर वाक्यातील क्रिया करणारा शब्द म्हणजे कर्ता. किंवा वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावून कोण काही प्रश्न विचारल्यास वाक्याचा कर्ता मिळतो. आणि तिसरी व्याख्या घेतली आपण कर्म. कर्म म्हणजे काय? तर कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते असा सोसणारा घटक म्हणजे कर्म किंवा ऑब्जेक्ट. बरोबर आहे. या, धन्यवाद.